पुण्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी आणि फळबागांचे पंचनामे 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. आतापर्यंत 10,000 कोटी मदत जाहीर करण्यात आलेली आहे. ही मदत नंतर वाढू शकते असंही ते म्हणालेले आहेत. या भागात प्रामुख्याने फळांचं नुकसान, फळबागांचं नुकसान जास्त झालेलं आहे. आता मी ज्या बागेत उभा आहे ती पेरूची बाग आहे. एवढ्या लहान साईजचा पेरू असतानाच अतिवृष्टी झाल्यामुळे सगळा मोहर गहू पडलेला आहे. त्याच्या बाजूला एक कांदा पेरणारा शेतकरी जो आहे त्याचाही सगळा कांदा कुजला होता, सगळा वाया गेलेला आहे. आणि त्यामुळे हे एक खूपच मोठं संकट आहे. इन्शुरन्स अधिकाधिक लोकांनी काढला असला तर त्याच्यामध्ये मोठा रिलीफ आपल्याला मिळेल. पण नाही इन्शुरन्स काढला ज्याने त्याला आपल्याला नुकसान भरपाई द्यावीच लागेल. इन्शुरन्सची अमाऊंट सुद्धा सबस्टॅन्शियल नाही मिळाली तर त्याच्यामध्ये आपल्याला आपली भर घालावीच लागेल. असे वेगवेगळे आकडे गोळा करणं चालू आहे. आता ॲडव्हॉक काहीतरी मदत करायची तसाही विचार करता येईल. पण 6 तारखेपर्यंत सगळे पंचनामे संपवा. शेतकऱ्यांची जी मागणी आहे पंचनाम्याची काय आवश्यकता आहे, अख्खं शेतच्या शेत गेलेलं आहे. पण काहीतरी तर कागदावर उतरावं लागेल ना. सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यातल्या बोबदेव गावातल्या शेतीची पाहणी केलेली आहे. या पाहणीमध्ये टोमॅटोच्या शेतीचं अतोनात नुकसान झाल्याचं त्यांच्या निदर्शनात आलं. यावेळेला शेतकऱ्यांनीही आपल्या समस्या सुप्रिया सुळे यांच्या पुढे मांडल्या. आधी झालेल्या पंचनाम्याचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. सरकारनं सर्वात आधी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 100% सगळ्यांचे पंचनामे झालेच पाहिजेत. मग त्याच्यात हे पीक आणि ते पीक आणि एक पॅनिक लोकांमध्ये असं झालंय की काही अधिकाऱ्यांनी सांगितलंय की ह्या सगळा जो शेतीचा माल आहे ह्याच्यातल्या फळबागांचं करायचं नाही असं कसं ना. त्याच्यामुळे 100% एक तर झाली पाहिजे. गाजराचं नुकसान झालंय तुम्ही पाहताय सगळीकडेच, म्हणजे कुठेही बघा तसं 100% पिकांचं झालं पाहिजे. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि पुन्हा एकदा त्यांना लोन रिव्हर करण्यासाठी सरकारने मदत.